for the record. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचं वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. आणि 6 दिवस झाले त्याने मी आहे गावाला, आणि तो आपला आहे बंधू उभे बघा कशावर आहेत. आणि मंग्या तो छोटा व्हर्जन मंग्याच ना तू. हां, शस्त्र हातात घेऊन उभा आहे. तर जाऊ द्या, मी गावाला आलो आहे. आपला नवीन घर बांधायचं आहे, त्यानिमित्ताने गावाला आलो आहे. तर त्याचं काम चालू झालं, त्या दरम्यान मला व्लॉग एवढा करायला भेटला नाही. तरी पण स्टार्टिंग करूया. आम्ही मुंबईवरून मी आणि प्रफुल्ल निघालेलो, माझं कझिन म्हणजे माझा भाऊ, चुलत भाऊ, मामाचा मुलगा. तर मग तिकडून जर्नी स्टार्ट होते, तर चला प्रवास चालू करूया. हॅलो, रस्ता आम्ही पोहोचलो आणि आता गाडीची हालत. तर आम्ही गेलो कोलाडला, आणि कोलाडला माझी मावशी राहते भुवनला. तर तिथे गेलो, जेवलो, आणि मग माझ्या हाजोली गेलो जिथे तला सोनसडे मानगाव. तर तिथे मावशीला बघितलं, आणि मग तिथून मी डिरेक्टली आपल्या घरी आलो 7 वाजता. आणि मग सकाळी उठून डिरेक्टली आपण घराचं काम जिथे चालू करायचं तिथे आलो. आणि तिथे पहिल्यांदा आम्ही विटांचं काम चालू केलं. तर सतत 2 ते 3 दिवस विटा आम्ही उचलून बाजूला ठेवल्या. सो तेही बघा, आज तेच एकत्र दाखवतो, कारण 6 दिवसाचा व्लॉग मी छोटा छोटा केला आहे. आणि कामामध्ये व्लॉग करायला मला नाही मिळत, त्यामुळे कामावर कॉन्सन्ट्रेशन त्याला विसरून जातो मी कॅमेऱ्याला. सो चला बघा. एवढ्या विटा उतरायच्यात आपल्याला. आता काय आहे, कुठे पेरू तू बघ, काढ ना मग जा ना. खरंच ना? अरे नको, ये चल काम करायचंय. ए हिरो, काम करायचं चल. लगेच काढतो. नको काढतो. अरे नको काढतो. नको चल, पाणी पण भरायचंय. विटा उचलायच्यात आता एवढ्या. नाही नको, तर आपण इथे बांधतोय घर आपला. आता या विटा सगळ्या अर्ध्या आम्ही खाली काढल्या काल, आणि आता इथे ठेवायच्या आहेत. बरोबर ना रे? काल किती काढल्या आपण विटा? 200. किती? 200. तू 200 काढल्यास? मी एकट्याने 150 काढल्या. एकट्याने 150 भरपूर काढल्या आम्ही. आणि ऊन किती आहे? नाही, 45 डिग्री ऊन आहे आमच्याकडे. जाऊ मैदा घालाय, घर बांधायचं आता आपल्याला. चढतय. अरे नको चढू, हे आंबे पण आलेत. नको काढू, आंबे मोठे झाले दाखवतो, है ना रे. लहान लहान नको, नाही चढायचं. राहू दे, अरे खाली ये, नको चढू ये. ए हिरो, अरे मम्मी तुला पण मारलं, मला पण मार, खाली ये. ए हिरो, हा ते राहू दे, छोटे पेरू आहेत. हळू उतर. नारळ लावलाय, तर लिंबाचं झाड लावलाय, लिंबाच पप्पाने लावलंय. ही खूप आपली, एवढा सिमेंट आणलाय, रेती. चले आलो साहेब.
टाकू नको असं एकावर एक ठेवूया आपण म्हणजे कसं ते जागा जरा पुरं हे बाय असं याच्यावर एक एक ठेव काय करतोस पेरू काम कर माझा पप्पा कर तुझा पप्पा करतात ते बघा तू पण चल कर चल काम करायला चल बाबूजा चल तिथं नाही चल आता कुठं फोद्याकडे फोदा गेला चलो फोद्याचा अर्थ माहितीये काय काय तू का सांगू मग चल कुठं तर एवढ्या विटा आम्ही तिथून काढून टाकल्या आता जी ही आहे ही जी लाईन टाकली आता अशाच शिगा ह्या लेनला पण टाकायच्या आहेत म्हणून ह्या विटामध्ये येत आहेत तर मग काल एवढ्या काढल्या बाहेर आणि आत्ता एवढ्या काढल्या आणि 45 degrees तापमान आहे इकडे तर चला जाऊया जाम थकायला झालं आहे घर बांधाय खायची कामं नाही काय रे काय करतोस तू ए हिरो चल की कुठं चल काय सकाळी धुकं पडलंय बापरे काल 45 degrees आणि आज धुकं हे इकडं बनवून ठेवलंय आता ते घेऊन जायचं आपल्या तिथे तिथे घर बांधतोय ना आपण आणि आज धुकं किती पडलंय बापरे ही आपली एवढी जागा आहे आणि इथे घर बांधतोय आपण आता इथे विटा ठेवल्यात ना इथे घर आता काही दिवसांनी इथे एक छोटासा बंगला दिसेल ही आपली खोप आहे जिथे अडगळीचा सामान राहतं आणि ही छोटीशी ते बाग आहे बरोबर ना हो आणि ही आमची शाळा आहे कुठली दाखव रे ही आमची शाळा आधी आमच्या वेळी अशी नव्हती आता सेमी इंग्लिश केले त्यामुळे आता अशी आहे म्हणजे एकंदरीत ही जुनी बिल्डिंग होती तिथे आम्ही राहायचो म्हणजे आम्ही आम्हाला इथे शिकवायचे सर आमचे ही बिल्डिंग दिसत छोटी इथे आम्हाला शिकवायचे पण आता हे नवीन झालं हे तुमची आहे ना आता सेमी इंग्लिश आहे कसं शिकवतात रे लय भारी ना मग कशाला जाता गावची शाळा सोडून किंवा सरकारी शाळा सोडून असेल काहींना टाकायचं असं इंग्लिश मिडियम मध्ये है ना आता ही आपल्याकडे पण सेमी इंग्लिश झाले ना मराठी शाळा पण सेमी इंग्लिश झाला पण मराठी हा बेस आहेच अजून त्यामुळे मराठी शाळेत जायला पाहिजे बरोबर की नाही कुणाचा काय फोटो चष्मा मला दे मला दे फोटो
आता काढू का कुणाला पाठवशील तू कसा काढू तिथून काढ तिथून पोज पोज दे देतो ना काढतो दे पोज दे पोज ये ना मी पोज देतोय तू जा तिथून काढ कसा काढू सांग कसा काढू काढ आता असा बर काढला काढलास ना दाखव मला नाही काढला अरे नाही काढला मी ना तुमचा लाडका वैभव नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे लाईक करा शेअर करा अशी करा काय करा काय माहित काय काय करा तुम्हाला नाही मग काय बोललास आता लाईक करा काय लाईक करा शेअर करा पुढचा माहित नाही मी स्टार्टिंग कसा करतो व्हिडिओ मी लाडका तुमचा वैभव नवीन न काय नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे प्लीज लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघतो आपले तू व्हिडिओ बघितलेस काय मग अरे वा आजचा दिवस चालू झाला सकाळी नेहमीप्रमाणेच ऊन नव्हता आज जास्त धुकं होता म्हणजे पूर्ण व्हाईट व्हाईट झालेलं आणि काय दिसत पण नव्हतं अंधार होता तर मग आजचा दिवस तर बागीतलं कसं चालू झालं आहे आता आज दिवसभरात काम जास्त झालंच नाही कारण ते शिगा टाकायचं होतं तेवढंच काम झालं आहे आता ते झाल्यानंतर मग सगळा माल आतमध्ये खोचला जाईल तर मी आता तुम्हाला उरलेला आता किती काम झालं ते दाखवतो आणि मग मला उद्या परवा निघायचं आहे कारण मुंबईला माझी कामं अडकलीत माझा MSC प्रोजेक्ट बाकी आहे सो अभिजित आणि प्रणाली वाट बघतात मुंबईला सो मला जावं लागेल बरोबर ना आणि मी आपली गाडी घेऊन आलो आहे गावाला कारण मला टेस्ट करायची होती की गाडी कशी आहे पण आता मला आपल्या ब्लॅक पॅन्थर खूप आवडलेली आहे आणि पुन्हा एकदा घेऊन येईन तिला तुला आवडली आहे तू एक नंबर सकाळी आपण गेलो ना राईडला मजा आली आवडली गाडी लय भारी गाडी आहे गाडीचं नाव काय ब्लॅक पॅन्थर काय ब्लॅक पॅन्थर एक नंबर तर चला आपण जाऊया जाऊया घरी आपण त्याला दाखव चला आपला कितपर्यंत घर झालं जायचं का चला का मग चला काय काय काम झालंय तर हा हे लावून झालं आता याच्यामध्ये माल टाकला जाईल सगळा आपला त्या खडींचा आणि रेती मिक्स आणि रेती कमी मिक्स होईल पण खडी आणि सिमेंट याच्यात भरला जाईल तर बघूया आणि मग चला व्हिडिओ आपण इथे संपवूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी जातो आजोबांना आणायला ते मिरच्या दराला गेलेत आणि अजून आले नाही 7 सकाळी गेलेत तर आता जाऊया पप्पा जाऊ ना का तुम्ही येत आहे